शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। तहसील पुलिस थाना क्षेत्र में गश्त के दौरान भानखेड़ा परिसर में कुछ लोग संदेहास्पद स्थिति में दिखाई दिए। पुलिस ने 4 लोगों को हिरासत में लिया है तो एक फरार है। आगे की जांच तहसील पुलिस कर रही। पुलिस का विशेष पदक गश्त पर था। इस दौरान भानखेड़ा परिसर में कुछ लोग संदेहास्पद अवस्था में दिखाई दिए। पुलिस ने छानबीन करने पर 4 लोगों को हिरासत में लिया, जिनके पास से हथियार जब्त किए गए हैं। ये चारों कोई बड़ी घटना को अंजाम देने के फिराक में थे, ऐसी जानकारी पुलिस द्वारा दी गई है। त्यांना भानखेडा येथील छोटी रेल्वे लाईनच्या बाजूला अंधारामध्ये काही इसम संशयास्पद बसलेले आढळले। त्यावरून त्यांनी त्यांना ट्रॅप करून पकडले असता त्याच्यामध्ये शहरातील कुख्यात गुन्हेगार अक्षय उर्फ गाम्या मनोज कांबळे, वय 23 वर्ष राहणार भानखेडा, शुभम राजू अंबादे वय 25 वर्ष राहणार भानखेडा, तसेच नागपूर जिल्हा आणि नागपूर शहरातून तळीपार केलेला आणि जो तळीपार भोगत आहे तो नितीन उर्फ गोलू चंद्रभान चांदेकर वय 23 वर्ष राहणारा गांजाखेत, तसेच पोष्टे पाचपावली येथील कुख्यात गुन्हेगार शुभम पंढरी खापेकर राहणार तांडापेठ पाचपावली हे निवडून आले आणि अंधाराचा फायदा घेऊन फैयाज खान उर्फ राजू काल्या हा सुद्धा कुख्यात गुन्हेगार आहे तो तिथून पळाला। चौघांना आमच्या पथकाने ताब्यात घेतले असता ते दरोडासारखा भयंकर गुन्हा करण्याच्या इरादेने ते बसलेले होते। त्यांच्याकडे दरोडा काढण्याचे शास्त्र, घातक शस्त्र, हत्या, गुप्ती, चाकू, तसेच मिरचीचे पावडर, नायलांची दोरी असे साधनं मिळाले। त्यावरून त्यांचा कुठेतरी मोठा गुन्हा करण्याचा प्लॅनिंग होता। आमच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्यामुळे नक्कीच एक मोठा गंभीर गुन्हा प्रतिबंध झालेला आहे। तसेच या गुन्हेगारांचे अजून काही प्लॅनिंग होते का, त्यांचे इतर साथीदारसुद्धा सोबत तिथे होते का, याच्या तपासात आमचे पथक करत आहे। आणि काल रात्री पेट्रोलिंग पथकाला हे 4 आरोपी मिळाल्यामुळे एक नक्कीच दरोडा काढण्याचा दरोड्याचा मोठा गुन्हा प्रतिबंध केलेला आहे। त्या जागेवरून पळून गेलेला फैयाज खान उर्फ राजू काला याला सुद्धा आमचे पोलीस लवकरच पकडतील आणि पुढील तपास सुरू आहे। पोलीस ने गिरफ्तार केलेल्या आरोपियों में अक्षय उर्फ मामा मनोज कांबळे, शुभम राजू अंबादे, नितीन उर्फ गोलू चंद्रभान चांदेकर, शुभम पंढरी खापेकर है तो एक आरोपी अंधेरे का फायदा उठाकर फरार हो चुका है, जिसकी जांच तहसील पुलिस कर रही है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरागड़े के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज़ नागपुर।